हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग मध्ये. सकाळचे आता 5:10 झाले ना. आता आम्हाला गव्हाणला जायचं आहे, तिथून जावायचं मुरबाडला. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगलेलं, काल 3:30 झोपलो ना, 4:30 उठून आज अंघोळ वगैरे करून रेडी झालोय. आता गव्हाणला जाऊ शकतो तुम्ही. सकाळचं 5:10 झाले, फायनली आता रेडी झालोय. कॉफी वगैरे पिते आणि जाते. कॉल केलेला तर सगळी उठायच्या आधी मी रेडी झालोय वाटतं. टाइम दिल तर 5 निघायचं म्हणतो. म्हणजे तो लग्न आहे ना, तर सकाळचा लग्न आहे, त्याच्यामुळे असं सीन आहे. जावाला पण लांब आहे. कसला बोलवलेलं तर अजून काही रेडी नाही आहे. तर आमची आज जत्रा आहे, तर आज जत्रेनिमित्त पहिला देवळाम पाया पडून येते. मस्त लवकर उठले, मस्त चांगला दिवस आहे, तर चला देवळा जाऊन पहिला दर्शन करून येऊ. 5:15 ना, आता गाव एकदम शांत आहे. चला जाऊ दर्शन करू. मस्त रिक्षा लागल्या सकाळच्या जत्रा भरायला. या आया जत्रा भरल सकाळचे. आता पालनी पण आली सकाळच्या ना. आमच्या जत्रेला आवरत सीन आहे, काहीच पालना येणार. एवढी येईल एक छोटासा पालना. सो देवलाचा मस्त दरवा बिरवाजा बनवलाय. आता आस्ते आस्ते सगळं काम होतंय आणि देवळलाही भारी बनणार आहे आमचा. चला बाई ना, येऊ पुन्हा आलाय का? येऊ पालना इकडे आलाय म्हणजे बारीकपणी 2-3 आधीच येवायचं आहे. न मजा यावायचे का नाही आवरी. त्याला मी भाकर देवायचो पालनावाल्याला. भाकर काहीतरी असं खावायला देवायचो, तो बसवायला सांगायचो असं पैसे नसल्यावर. हे पुन्हा आलंय क्रेजी. मोठी जत्रा झाली आमची, 2 पालनं वाढलं. दरवाजे कसले सोडलं नाही यार. चला फायनली दर्शन करूया. 1 जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. चला मस्त गुड मॉर्निंग. 5 टाइम दिलता आम्हाला. आता चापीवाला आलो, उलवानोडला थांबलो ना एसी सगून जवळ. चापीवाला आणि चिमण्यांचा आवाज कसली मॉर्निंग वाटते रे. सकाळ सकाळ उठणं बेस्ट आहे भाई, बेस्ट आहे भाई. झोपलाय फक्त एक तास पण नाही प्रॉपर न बोलते. सकाळ सकाळ उठणं बेस्ट आहे, बट असं सकाळचंच उठला पाहिजे असं वाटतं. आणि आमची जत्रा आहे आज, उद्या गावांची जत्रा. आज जस्कारची पालखी आहे, बघूया. लवकर आलो ना घरा तर पालखीला जाऊ दस्करला. आणि काय विषय माहिती आहे का? आम्हाला 5 टाइम दिलता, आता 6 अजून नाही येतो. फोटोग्राफरलाही रिलेट करतीन या गोष्टीला. आम्हाला बोलवता लवकर पण कार्यक्रम पण तेच टायमिंगला चालू करा ना. 2-2 थांबून राहावं लागतं. अर्धे रस्त्यात पोहोचलो आता बदलापूर रोडला. कुठे शेवत्या मनाने माहिती, बट बदलापूर रोडला मस्त एरिया. सकाळ सकाळ माझी झोप नाही कम्प्लीट, तर आता झोप यावं लागली. आता पोहोचलो लोकेशन. ऑर्डर मध्ये म्हणा BTS शूट करायला नाही भेटत, कारण तर मी एकटाच आहे आणि दुसरं सोबत आहे ते पण काम करतात. विषय माहित आहे का? या ऑर्डर मध्ये सगळं फटाफट चाललंय. साखरपुडा झाला, हालत झाली आता ना. आता 1 तासानंतर लगी नाही म्हणजे लवकरच होईल सगळं. 4 घरा जाऊन निघू बहुते कापू महाराज. काय आलो माहित आहे का? मुरबाडला. मुरबाडचे पण पुढं आहो ना. मुरबाडचे पुढं जो हॉल आहे, पार्वती महादेव मंगल कार्यालय. मी थोडंसं चालून बाहेर, 1 ब्रेक आहे तर मला ब्लॉग पण एडिट करायला टाईम नाही भेटत. बघू कसा जर जमला तर एडिट करून टाकेल, नाही तर असंच कंटिन्यू टाकेल. हां
त्या दिवसांचा जसं टाइम भेटेल तसं टाकेल, नुसतं प्रेशर नाही घेत. फिरत आलो असं वाटतं का गावा ठिकाणी आलो लय भारी का राजवंत गावी आलो बोलतो मी. हे बघा बाजार भरलाय क्रेझी काय नाशिक नाशिक चायनीज कॉर्नर चायनी बिनी साहित्य बघा असं क्रेझी आहे काय केली वगैरे चलो खूपच खाते म्हणते भारी एरिया आहे एरिया मस्त आपण ऊन लागतोय पावसाळ्याचे लय भारी वाटत असं नाही. शहापूर शहापूरच्या इथं आलो ना शहापूर शहापूर इथून 30 किलोमीटर आहे. कॉंग्रॅच्युलेशन आता रात्रीचं 10 वाजलं तो घर आलो 6 वाजता नवरीची बिदाई झाली आणि तिथून गेली हॉलवरून आणि तिथून आम्ही 6:30 निघलेलो आणि ट्रॅफिक मुलं आणि मधून थोडासा ब्रेक घेतलेला त्याच्यामुळे एवढा टाईम झाला. बट यू ब्लॉग आहे ना ब्लॉगमध्ये कळूच नाही जमला मला ब्लॉग करायला कारण मी काम करत होतो कंटिन्यू कोण सोबत पण नव्हतं असं ब्लॉग शूट करायला. जेवढं होईल तेवढं होईल आणि जर नाही झालं तर याच्यामध्ये थोडं ॲड करून तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. बट मजा आली लांब जाऊन लय एक्सपिरियन्स भेटला आणि झोप झोप आली बेकार म्हणा. आज जत्राला जावाचा होता दसकरला पण आता 10 वाजलं आमच्या जत्राला गावान नाही मी आमची जत्रा होती. बट तू सकाळी गेलतो तुम्हाला पालना बिलणं दाखवलं असेल आता घर जाऊन फ्रेश होते पहिला त्याच्यानंतर काहीतरी खाते मी असते म्हणा. अरे काय मम्मीला सकाळचे उठवले 5 वाजता 5 नाही 4:30 डेंजर फकट त्यानंतर टाइम झाला आपल्याला टाइम दिला ते टाइमावर रेडी झालं पाहिजे त्यांना खपलो डायरेक्ट खपलो डायरेक्ट झोपते लय बेकार झोपली जेवलून थोडासा जेवलेलं बस आता काय सीन माहितीये का अल्पेश आहे ना शिरवणे गावांची पालखी निघणार आहे 7 तारखेला गावदेवीची पूर्ण गावानच असतं ना आमंत्रण घेऊन आले दादासा अल्पेशला बोललो कॉलवर चालेल म्हणा बट पत्रिक घेऊनच वाचाय बोलतो चालेल येऊ नक्की पूर्ण गावात फिरतं ना कशी काय असतं सांगा एकदा आम्ही तुम्हाला खास आमंत्रण द्यायला आमच्या शिरवणे गावातर्फे आणि तुमची उपस्थिती जाम महत्वाची सर आपल्या. थँक्यू थँक्यू नक्की पूर्ण गाव तू बरोबर रामाजे फक्त चालेल मग बरे बरे धन्यवाद. निमंत्रण आलाय का शिरवणे गावांची 7 तारखेला भेटूया मग शिरवणे गावान मस्त माझ्या घरू फुल शिरवणे गावांची कोण बघत असेल तर येऊ माझ्या घरू काय हे बघ निमंत्रण आलाय पालखीचा पालखी आहे त्यांची जाऊ मग आयसा ना मी कधी सांगतोय काही या नाही पिवाचा बाहेरचा हा आमरस घेऊन आली काही गरज आहे काही हा कंचच गोष्टीची गरज नाहीये त्यांनी शुगर असतं मरणाची बाहेर तर नाही पिवाचा त्यापेक्षा घरण बनवलेलं बरा पण घरण पण आंबो पण चांगलं नसतं तरीच नाही गावाचा बाहेरचा आता शेतलावाचा यग ना आपण राहावाचा बरं की शेतलावून मी तर काही बाहेरचा खातं का गवा बघला असतो मी बाहेरचा खात नाही. आता काय विषय माहितीये का जत्रा आहे आमच्याच आज नाही काल झाली आमची जत्रा आज गावांची जत्रा आहे पालखीला मी टी शर्ट बघायला आलो बघूया कसं काय ठरलाच मात्रे मध्ये एचएनएम मध्ये गेली एक एक टी शर्ट घेतली ना 8 स्नॅप टाकले सो आता काहीतरी खावायला चाललो बघूया का 3 जाऊत आपण जत्रा 8:30 जाऊ पालण्या बिलण्या बसू सगळा मजा करू आणि नंतर मग पालखी निघल ते पण बसायचं अरे तुम्ही का इवान इवाना इवानम बसू मना असं बाहेरचं काही खावाचा नाही आम्ही कॉफी घेतली फक्त कमी प्राईज खाली हवा खाली म्हणे प्राईज असं काही ना काही एक खाऊ शकतोय रे माणूस असं एक एक करून मग चवय लागतं असं मी नाही खाय पण असं बाहेर तोच नाही खावाचा बाहेरचा एक्का देऊ का पण चव लागते रे खाली रे दोन का देऊ का दोन आता घर आलो मस्त कपडे बिपडा घेतला खाऊन बिऊन आलो पण मी बाहेरचं काही खाला नाही आणि काढू बघा कसा झोपला किती दिवस झालं मांजरानं दाखवलं नाही ब्लॉग मध्ये काय चाललं जत्रेला चाललास मी येतो मागशी बघ पाळण्यात बसायला कल्लू काय कल्लू हा काय
इंडियन्स वर्सेस कोलकाता गेम खेळता का? खाली क्रिकेटचा हेड लागलाय ना जास्त, डेंजर. हा ब्लॉग एंड करतोय, दोन दिवसाचा असेल हो, कालचा ना आजचा मिक्स करून. बघू कती मोठं होतंय कतीने. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तिथं रील वगैरे अपलोड करत असतं मी आणि डेलीचे अपडेट पण असतात. आणि काय विषय माहिती आहे का, उद्याचा ब्लॉग जत्राचा येईल. तर जत्रेला थोडे वेळा रेडी होते, कपडे बिपडे आणलं काय मी? हा कपडे नुसतं गेला का आणला? गेला का आणला? चला बाय बाय, भेटू उद्याचा ब्लॉग.